नमस्कार, हॅलो, सलाम, कसे आहात? बरे आहात ना? तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी. तुम्हा सर्वांना मी काल गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना प्रॉमिस केलं होतं की मी शिवशाही पैठणी आणि शिवलक्ष्मी आई साहेब या दोन्हीच्या संयुक्त विद्यमाने एक खूप सुंदर अशी स्पर्धा घेऊन येते आहे. आपल्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही गौराई बसवल्या जातात, महालक्ष्म्या ज्येष्ठा गौरी याला म्हटलं जातं. सो मला असं वाटतं की महिला वर्गांचा यामध्ये खूप हिरीरीने सहभाग असतो. तर याच हिरीरीच्या सहभागाला जर पारितोषिक आणि बक्षिसं आणि त्यांच्या सजावटीला, नैवेद्य आरासीला आणि त्यांच्या या कलाकुसरीला जर बक्षिसं देऊन प्रोत्साहन दिलं गेलं तर किती छान होईल ना. येस, म्हणूनच मी आयोजित केलेली आहे शिवशाही पैठणीच्या संयुक्त विद्यमाने माझी गौराई 2021 ही स्पर्धा. आता स्पर्धेच्या बाबतीत मी काही गोष्टी तुम्हाला आधी सांगणार आहे. खरं रविवार दिनांक 12 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरी येत आहेत आणि 14 सप्टेंबरला ज्येष्ठा गौरींचं विसर्जन होणार आहे. स्पर्धेसाठीचे नियम व्यवस्थित ऐकून घ्या, त्या नियमांची नियमावली व्यवस्थित ऐकून आणि स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नक्की प्रयत्न करा. नियम पहिला आहे, सुरुवातीला तुम्ही स्वतःचं नाव, गाव आणि गौराईचं कितवं वर्ष आहे हे स्पष्ट सांगायचं आहे तुमच्या व्हिडिओमध्ये. गौराई गणपतीचा जोही देखावा जो तुम्ही देणार आहात तो फक्त 5 मिनिटाचा असावा, 5 मिनिटापेक्षा जास्त नसावा. देखावा किंवा व्हिडिओ व्हॉट्सअप नंबर 8459126143 यावर दिनांक 20 सप्टेंबरपूर्वी पाठवायचा आहे. मी सगळे डिटेल्स आणि या सगळ्या नियम अटी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तरी चौथा नियम आहे, 20 सप्टेंबरला रात्री 10 वाजेपर्यंत सर्व व्हिडिओज आले पाहिजे गौराईच्या देखाव्याचे. त्यानंतर आलेले व्हिडिओज स्पर्धेत नसणार आहेत. व्हिडिओमधील आवाज जी व्यक्ती माहिती देणार आहे ती व्यक्ती आणि गौराईबद्दलची जी कोणी माहिती देणार आहात ती माहिती समजेल अशा स्पष्ट उच्चारात आणि समजेल अशा भाषेत, म्हणजे भाषा तुम्ही मराठी, हिंदी, इंग्लिश कुठलीही यूज करू शकता, तर या भाषांमध्ये असलं पाहिजे. आणि गौराई जास्त करून मराठी भाषा वापरणार किंवा मराठी भाषिक लोकांमध्ये जास्त प्रसिद्ध आहे, पण हिंदी आणि इंग्रजी बोलणारे अनेक फॅमिलीज आहेत, त्यांच्या घरातही गौराई रीत सरळ बसवली जाते आणि त्यांचा सर्व देखावा केला जातो. सो सर्वात शेवटचा नियम जो आहे या स्पर्धेचा की सर्व नियम, निर्णय आणि अटी पालन करून त्या तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये लिमिटेड याच्यामध्ये सांगायचं आहे. पूर्ण व्हिडिओ 5 मिनिटाचा असावा. घरातला देखावा कसा आहे, आरास कशी आहे, गौराईबद्दलची तुम्हाला काही माहिती सांगता येते आहे का, हे सर्व सांगायचं आहे. आणि स्पर्धेचा निकाल 24 सप्टेंबर अर्थात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी 5 वाजता जाहीर करणार आहे. आणि सर्व विजेत्या स्पर्धकांचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रसारित केले जाणार आहेत. आणि आता आपण मेन अशी माझी गौराई या स्पर्धेची आकर्षक गोष्ट म्हणजे पारितोषिक. स्पर्धेसाठी एकूण 10 पारितोषिक दिली जाणार आहे. सर्वात टायटल म्हणजे महाराष्ट्राची गौराई हे जे टायटल आहे हे फक्त एका व्यक्तीला मिळणार आहे आणि त्या व्यक्तीला मिळणार आहे शिवशाही पैठणीकडनं आकर्षक पैठणी आणि त्यासोबतच मला भेटण्याची संधी. मी स्वतः घरी येऊन त्या विजेत्या स्पर्धकाला बक्षीस देणार आहे. दुसरं, सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी 3 बक्षीसं दिली जाणार आहेत. तसेच उत्कृष्ट भाषणशैली म्हणजे तुम्ही गौराईबद्दल जी माहिती सांगता आहात, तुमचं संवाद कौशल्य कसं आहे, तुम्ही त्या गौराईबद्दल कितपत योग्य आणि तारतम्य असलेल्या भाषेमध्ये समजून सांगता आहात त्यासाठी 3 बक्षीसं दिली जाणार आहेत, 2 बक्षीसं दिली जाणार आहेत. उत्कृष्ट नैवेद्याचे आरास, तुम्हाला माहितीच आहे की गौराई गणपती ज्यावेळेस असतात, गौराया आलेल्या असतात ज्येष्ठा गौरी, तर खूप सारे फराळाचे पदार्थ बनवलेले असतात आणि खूप सुंदर पद्धतीने ते रचवून ठेवलेले असतात. सो
त्या आरक्षीसाठी सुद्धा आणि वेगवेगळे काय तुम्ही नवीन इन्व्हेन्शन करताय त्याच्यामध्ये ते दिलं जाणार आहे. आणि दोन असणार आहे गौराई शृंगारासाठी पारितोषिक. गौराई शृंगार म्हणजे तुम्ही देवीला किती टापटीपणे सजवलं आहे, किती सुंदर पद्धतीने साडी नेसवली आहे, देवीचा शृंगार किती सुंदर पद्धतीने केलेला आहे, असं अशी 10 पारितोषिक असणार आहे. पहिलं पारितोषिक असणार आहे महाराष्ट्राची गौराई. एक पारितोषिक ते असणार आहे शिवशाही पैठणीकडनं आकर्षक साडी आणि मला भेटण्याची संधी, म्हणजे मी स्वतः येऊन ते बक्षीस तुम्हाला देणार आहात तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहत असाल तर. आणि इतर 9 बक्षिसं, सर्वोत्कृष्ट सजावटीसाठी 3, उत्कृष्ट भाषण शैलीसाठी 2, उत्कृष्ट नैवेद्य आरससाठी 2 आणि गौराईच्या शृंगारासाठी 2, अशी एकूण 10 बक्षिसं दिली जाणार आहे. आणि सर्व विजेत्या स्पर्धकांना शिवशाही पैठणीकडनं आकर्षक पैठणी साड्या भेट मिळणार आहे. तसेच तुम्हाला विशेष असं पारितोषिक दिलं जाणार आहे. त्यासोबतच महिला वर्गांना सर्वांनी हिरिरीने सहभाग घ्यायचा आहे. जास्तीत जास्त लोकांनी व्हिडिओ पोस्ट करायचे आहे व्हॉट्सअपला 20 तारखेच्या अगोदर. आणि जास्तीत जास्त लोकांनी छान पद्धतीने असं गौराईची सजावट करून पाठवायची आहे. आणि सहसा तुम्ही जो व्हिडिओ बनवणार आहात त्यासाठीचं सर्वात महत्त्वाचा नियम सांगते आहे की ते सजावट दाखवत असताना कुठल्याही पद्धतीचा म्युझिक किंवा गाण्याचा यूज किंवा वापर करायचा नाही, व्हिडिओ एडिट करून पाठवायचा नाही. जो ओरिजिनल व्हिडिओ तुम्ही काढणार आहात तो ओरिजिनल व्हिडिओच तुम्ही पाठवायचा आहे. हे सर्व नियम डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. अटी, नियम आणि पारितोषिक डिस्क्रिप्शनमध्ये मी पाठवते आहे. सो ज्यांना ज्यांना सहभाग घ्यायचा आहे त्वरा करा, घाई करा आणि स्पर्धेला भाग घ्या. अशी माझी गौराई 2021 या स्पर्धेचे आयोजक आणि नियोजक आणि स्पर्धेचे सर्वे सर्व आहेत शुभम आणि गौरव, जे शिवशाही पैठणीचे आत्ताचे मेन कार्य करणारे आणि रोजगाराची संधी देणारे व्यक्ती आहेत. आणि या महिलांना रोजगाराच्या संधीची एक आकर्षक भेटवस्तू शुभम सरांकडनं दिली जाणार आहे, शुभम नाकोडे यांच्याकडनं. सो शिवशाही पैठणीसोबत जोडल्या जाण्यासाठी तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये शिवशाहीची लिंक आहे, त्यावरही जाऊन तुम्ही शिवशाहीशी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून घेऊ शकता. तुर्तास रजा घेते तुमची. अशी माझी गौराई स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन सर्व माहिती वाचा आणि दिलेल्या वेळेत दिलेल्या नंबरवर तुमचा व्हिडिओ पाठवा. लवकरच भेटायला येते तुम्हाला. तुम्ही पण लकी पर्सन असू शकता. मी तुमच्या घरी येऊन तुमच्यासोबत व्हिडिओ बनवावा अशी इच्छा असेल. नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.